नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या ठिकाणी एनएमएस अंतर्गत जी आपण सीरीज सुरू केली आहे त्या सीरीज मध्ये आपण मॅट म्हणजे मेंटल एबिलिटी टेस्ट या अंतर्गत या ठिकाणी आपण 23वा घटक घनाकृतीवर आधारित प्रश्न, घनाकृती म्हणजे क्यूब मित्रांनो, या क्यूबवर आधारित जी प्रश्न आहे या प्रश्नांचा अभ्यास या ठिकाणी आपण आज करणार आहोत। आणि या घनाकृतीचा आकार आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर घन, घन म्हणल्यानंतर आपल्यासमोर एक आकृती उभी राहिली पाहिजे। आणि घन जर आपण बघितलं तर घनाचे काय असतात की आपण शिकलो याच्या अगोदरही आपण शिकलेले आहेत वेगवेगळे आकार, त्यावेळेस आपण बघितले की घनाला पृष्ठे किती असतात तर 6 पृष्ठे असतात। त्याचबरोबर आपण कोपऱ्यांचा विचार केला तर कोपरे 8 असतात आणि कडा, कडा म्हणजे बाजूंचा जर विचार केला तर 12 बाजू असतात। अशा प्रकारचा आपण घनाकृतीवर विविध त्याचे गुणधर्म सुद्धा आपण अभ्यासलेले आहेत। तर घनाकृतीवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो, तर ते कुठल्या प्रकारचे प्रश्न असतात ते आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत। तर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। तर चला तर मग पाहूया आपण घनाकृतीवर कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतात ते। तर बघा मित्रांनो, हा एक या ठिकाणी मी घन काढलेला आहे आणि हा जो घन आहे तो आपला 4 सेमी बाजू असलेला हा घन आहे। इकडे जर बघितला तुम्ही वर तर 1, 2, 3, 4 आणि खाली जर बघितला 1, 2, 3, 4 तर हा वरचा पृष्ठभाग आहे, हा इकडच्या बाजूचा आहे आणि हा पुढच्या बाजूचा पृष्ठभाग आहे। त्यामुळे 1, 2, 3, 4 ही अशी तुम्हाला 4 पृष्ठ दिसतात म्हणजे 4 सेंटीमीटर बाजू असलेला हा एक भरीव घन आहे। आणि जर आपण ह्या भरीव घनाला तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न विचारतात की याला एकाच रंगाने रंगवलं किंवा परस्पर बाजूंना जर वेगवेगळा रंग दिला, काळा किंवा निळा रंग दिला किंवा लाल रंग दिला, तर त्याच्यावरून तुम्हाला विचारतात की ह्या घनाला आपण रंग दिला आणि घनाला जर 1 घन सेमी क्षेत्रफळ असलेल्या चौरस घनाकृतीमध्ये जर त्याचं जर विभाजन केलं किंवा कापला हा घन तर किती घन तयार होतील, मग एकाच पृष्ठभागावर रंग असणारे किती, 2 पृष्ठभागावर असणारे किती, 3 पृष्ठभागावर असणारे किती, 4 पृष्ठभागावर, 5, 6, 7, 8 पृष्ठभागावर असणारे किती, अशा प्रकारचे प्रश्न या तुम्हाला घनावर आधारित विचारतात। आता या ठिकाणी मी 4 सेंटीमीटरचाच घेतलेला आहे। तर कधी कधी तुम्हाला घनाला काय असतात लांबी, रुंदी आणि उंची असते, बरोबर की नाही? आता ही लांबी, ही उंची आणि ही रुंदी असे आपण 3 पकडू शकतो। मग लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची किंवा बाजूचा घन पण आपण याचं सूत्र शिकलेलं आहे याचं घनफळ बरोबर, तर त्याच्यावर आधारित आपल्याला ह्या घनाकृतीवर वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न विचारतात। आता प्रत्येक वेळेस हा घन 4चाच असेल असा नाही, कधी इकडचा 4चा असेल तर इकडे 3चा असेल, इकडे 2चा असेल, घन वेगवेगळ्या प्रकारची पण मांडणी करता येते आणि त्याच्यावरून पण आपल्याला प्रश्न विचारू शकतात। तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या घनाचं निरीक्षण जे आहे ते आपलं खूप महत्वाचं आहे। निरीक्षण तुम्ही कसं करता ते सगळ्यात महत्वाचं आहे। चला तर मग आता याच्यावरील काही 4 सेंटीमीटर बाजू असलेल्या या घनाची आपण काही महत्वाचे संबोध यामध्ये काही शिकून घेऊया। आता यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय, तर आपण सर्वात महत्वाचं शिकलंय की घनाचं पृष्ठफळ। तर इथं आपण मी या ठिकाणी लिहितो याला पृष्ठ, पृष्ठ किती आहे इथंच लिहूया पृष्ठ किती आहे याला पृष्ठ, तर तुम्ही बघितला तर याला 6 पृष्ठभाग असतात किंवा पृष्ठ म्हणा त्याला 6 पृष्ठ असतात। हा 1, 2, 3 याच्या पाठचा 4, इकडचा 1, 5 आणि खालचा 1, 6 असे एकूण 6 पृष्ठभाग असतात। हे पृष्ठभाग किती झाले, 6 झाले, याला कोपरे। तर मित्रांनो कोपरे बघितला तर हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 त्याच्या खालचा 1, 8 असे एकूण 8 कोपरे असतात। बघा पृष्ठभाग 6, कोपरे 8 आणि त्यानंतर याला बाजू किंवा त्यालाच कडा म्हणतात, तर कडा किती असतात मित्रांनो, याला 12 कडा असतात। तुम्ही घनकृती कुठलाही ठोकळा घ्या किंवा घरामध्ये तुमचा एखादा बॉक्स असेल तर त्या बॉक्सचं पण तुम्ही निरीक्षण करून बघा आणि त्याला तुम्ही करून याचा चांगला अभ्यास करू शकता घनाकृती ठोकळ्याचा। तर यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे घनाचं पृष्ठफळ किती, घनाचे एकूण पृष्ठफळ, या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा। एकूण पृष्ठफळ बरोबर काय आहे मित्रांनो, घनाला 6 पृष्ठे आहेत
ही सहा पृष्ठ म्हणजे ही चौरसाकृती एक पृष्ठ असतं, म्हणून या सहा पृष्ठ गुणिले या चौरसाकृती बाजूचं म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर किती आहे, बाजूचा वर्ग, म्हणून सहा गुणिले बाजूचा वर्ग हे घनाचं एकूण पृष्ठफळ आहे. त्यानंतर आपण शिकलोय घनाचे घनफळ, घनाचे घनफळ बरोबर काय तर बाजूचा घन, बाजूचा घन म्हणजे याच्यामध्ये लांबी आली, रुंदी आली आणि उंची आली. आता या ठिकाणी सगळे चार बाजूचे असल्यामुळे या ठिकाणी बाजूचा घन किंवा इथे लिहू शकता तुम्ही बाजू गुणिले सॉरी लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची असं पण तुम्ही करू शकता. आता त्यानंतरचा हे दोन महत्वाचे तीन जर आपल्याला संबोध समजले असतील तर त्यानंतर आता जर हा भरीव जर आपण घन आपण जर रंगवलेला असेल आणि या रंगवलेल्या घनाचे आपण एक घन सेंटीमीटर घनफळ असलेले छोटे छोटे याचे तुकडे केले घन बनवले तर एकूण किती घन तयार होतील बघा. आपण जर याचे काय केले एक घन सेंटीमीटर घनफळ असलेले घन तयार केले याला कापून तर किती घन तयार होतील. आता याच्यापासून जर आपण जर निरीक्षण केलं तर घन एक घन सेमीचे आता एक घन सेमी घनफळ असलेले जर आपण घन तयार केले तर किती घन तयार होतात ते बघा मित्रांनो. तर उभी बघा उंची किती आहे हे चार एक चार, चार दोन आठ, चार तीन बारा, चार चौक सोळा म्हणजे पहिल्या रांगेमध्ये सोळा किंवा वरचा जो पृष्ठभाग आहे वरच्या बाजूला मला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा बघा वरच्या बाजूला दिसतात की हे सोळा आहे. मग सोळा सोळाचे किती थर आहे एक दोन तीन चार थर आहे. मग सोळा गुणिले चार म्हणजे सोळ चौक चौसष्ट किंवा सोळा एक सोळा सोळ दोन बत्तीस सोळ त्रिक आठ चार सोळ चौक चौसष्ट तर असे एकूण किती होतात चौसष्ट घन तयार होतात मित्रांनो एक घन सेमीचे किंवा एक सेमी बाजू असलेली असं पण म्हणता येईल. एक सेमी बाजू असलेली किती घन तयार होतील किंवा एक घन सेमी घनफळ असलेले किती घन तयार होतील तर ते चौसष्ट घन तयार होतात हे आपल्याला या आकृतीवरून समजते. त्यानंतर बघा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणखी काय आहे तर आता रंगवलेले आता ह्याला सहा पृष्ठ आहे बरोबर आहे. आता हा एकच जर ठोकळा घेतला किंवा एक घन घेतला त्या घनाला किती पृष्ठ आहे सहा पृष्ठ असणार आहे. मग सहा पृष्ठ रंगवलेले किती ठोकळे असतील सहा पृष्ठ रंगवलेले ठोकळे बघा. आता हा घन आहे आपण याचे तुकडे केले छोटे छोटे आणि यातला आता रंगवलेला आपण एक बाजूला घेतला तर याला किती रंगवलेले आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर या आकृतीमध्ये सहाच्या सहा सगळे पृष्ठभाग रंगवलेला एकही घन तुम्हाला सापडलेला नाही. या कोपऱ्यावरचा धरला तरी एक दोन तीन तीनच बाजू रंगवलेले असते. इथला जरी पकडला तरी एक दोन इकडची एक बाजू तीनच कारण आतली बाजू मध्ये गेल्यामुळे तो पण रंगवला नाही येणार म्हणजे तीनच बाजू रंगवलेली असतील. म्हणजे सहा पृष्ठ रंगवलेले ठोकळे किती असतील शून्य ठोकळे असतील किंवा घन असतील. त्यानंतर पाच पृष्ठ रंगवलेले ठोकळे पाच पृष्ठ पण रंगवले नसणार आहे ते पण शून्यच येणार आहे कारण कुठल्याही याचं झालं तर जास्तीत जास्त बघा एक दोन तीन तीनच आपण रंगवलेले असणार आहे. तीन पेक्षा जास्त यामध्ये पृष्ठभाग रंगवलेले नसणार आहेत मित्रांनो. म्हणून इथं त्यानंतर चार पृष्ठाचं जर विचारलं तुम्हाला चार पृष्ठभाग रंगवलेले किती आहे तर चार पृष्ठ रंगवलेले ठोकळे तर चार पृष्ठभाग रंगवलेले पण ठोकळे किती आहेत शून्य येणार आहे कारण की जास्तीत जास्त ह्या कोपऱ्यावरचे जे आहेत तीनच एक दोन तीन इथला पण एक इकडचा दोन आणि इकडचा एक तीन इथं पण एक दोन इकडचा एक तीन इथं पण एक दोन इकडचा एक तीन तीनच पृष्ठभाग रंगवलेले असतात. आता त्यानंतर तीन पृष्ठ रंगवलेले ठोकळे. आता बघा तीन पृष्ठभाग रंगवलेले बघा हे फक्त आणि फक्त कोपऱ्याच्या ठिकाणी असतात हे एक दोन तीन बरोबर की नाही. म्हणजे हे तीन पृष्ठभाग रंगवलेला इथे एक ठोकळा आहे या कोपऱ्यावरचा एक दोन बरोबर की नाही. इथला एक तीन इथे एक चार पाच सहा सात आणि याच्या खालच्या बाजूला एक आठ
कारण ह्याला कोपरे किती आहेत, आठ कोपरे आहेत, म्हणून आठ कोपऱ्यांना एक एक ठोकळा, बरोबर की नाही? एका कोपऱ्यावर एकच ठोकळा आहे म्हणजे एकूण किती झाले हे आठ। तीन पृष्ठ रंगवलेले ठोकळे जे आहेत ते आपल्याला मित्रांनो आठ ठोकळे किंवा आठ घन भेटतील। त्यानंतर दोन पृष्ठ रंगवलेले ठोकळे, दोन पृष्ठ रंगवलेले ठोकळे बघा आता दोन पृष्ठभाग आता कुठं कुठं रंगवलेले असतात। आता हे कोपऱ्या कोपऱ्यावरची गेली निघून, आता बघा ह्या दोन कोपऱ्यावरचे हा मधले दोन म्हणजे हे हा एक पृष्ठभाग हाय एकच ठोकळा आहे हा, पण हा याचा इथला एक आणि इथला एक दोन पृष्ठ रंगवलेले आहे, याचा पण इथला एक इथला एक रंगवलेला आहे म्हणजे ह्या दोन कोपऱ्याच्या मधले दोन म्हणजे इथले दोन वेग वे, त्यानंतर हे दोन चार, हे पाच सहा आणि सात आठ म्हणजे इथले आठ झाले। त्यानंतर तसेच खालच्या बाजूचे आठ झाले, आठ आणि आठ सोळा, सोळा परत इथले हे सतरा अठरा, हे एकोणीस वीस, वीस त्यानंतर हे एकवीस बावीस आणि ह्याच्याच मागच्या बाजूचे तेवीस चोवीस, म्हणजे एकाच ठिकाणी साधारण बघितला तर ह्याला सहा पृष्ठ आहेत, एका पृष्ठावर चार आहेत, हे एक दोन तीन चार, एका पृष्ठावर सहा चार आहेत, तर अशी सहा पृष्ठ आहेत, सहा पृष्ठाचे म्हणून किती होतात मित्रांनो चोवीस होतात, म्हणजे दोन पृष्ठ रंगवलेले ठोकळे किती होतात चोवीस होतात। परत एकदा लक्षपूर्वक बघा, दोन पृष्ठ रंगवलेले हे दोन कोपऱ्यावरच्या मधले हे दोन ठोकळे आहेत की ते दोन पृष्ठभाग त्यांचे रंगवलेले आहेत आणि असे आपल्याला किती मिळतात चोवीस मिळतात मित्रांनो। त्यानंतर एक पृष्ठ रंगवलेला, एक पृष्ठ रंगवलेला, एक पृष्ठ रंगवलेले ठोकळे, आता बघा एक पृष्ठ, आता एक पृष्ठ रंगवलेला कुठला असणार आहे, आता हे पण दोन मध्ये गेला, हे पण दोन मध्ये गेला, हे पण दोन मध्ये गेला आणि हे कोपऱ्यावरचे आहेत हे तीन तीन मध्ये गेले, फक्त जे आता इतर राहिले एक दोन तीन चार यांचा एकच पृष्ठभाग रंगवलेला आहे, म्हणजे एका पृष्ठावर चार आहेत, चार ठोकळे एका पृष्ठावर चार आहेत, म्हणजे असे एकूण पृष्ठभाग किती आहेत आपल्याकडे सहा पृष्ठभाग आहेत, एका पृष्ठावर जर चार असतील तर सहा पृष्ठभागाचे सहा चोक चोवीस पृष्ठभाग, सॉरी चोवीस घन असतील की जे एकच त्यांचा पृष्ठभाग रंगवलेला आहे, एकच समोरची बाजू ही रंगवलेली असेल, इथले चार इथले चार इथले चार, तसेच बाकीच्या राहिलेल्या तीन भागावर पण असे चार चार पकडून किती होतील चोवीस होतील। आणि त्यानंतर शून्य पृष्ठ रंगवलेला, शून्य पृष्ठ रंगवलेले ठोकळे, आता बघा एकही रंगवलेला नाही असे आता किती ठोकळे असतात ते आपल्याला या ठिकाणी शोधून काढायचंय। तर ते जर बघितलात मित्रांनो तर बघा आता किती राहिले असतील, आता हे पण आले बरोबर की नाही, हे सगळे आता वरती पृष्ठभाग रंगवलेले आहेत, आता आतल्या बाजूचे म्हणजे याच्या मागच्या बाजूला किती राहिले, इकडून दोन इकडून दोन तिकडून दोन असे दोन 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 शिल्लक राहिलेले आहेत, म्हणजेच याच्या आजच्या बाजूला मागच्या बाजूचे राहिलेले दोन दोन चार आणि तिकडून चार, म्हणजे असे आठ ठोकळे या ठिकाणी राहतात मित्रांनो, म्हणजे हे आठ ठोकळे जे आहेत ते काय आहे शून्य पृष्ठ रंगवलेले ठोकळे आहेत, ते आठ आहेत। हे एवढी माहिती आपल्याला या घनाकृतीवर असणं सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणून हे जे मुद्दे आहेत ते लिहून घ्या मित्रांनो, हे फक्त आणि फक्त एनएमएस परीक्षेसाठीच महत्वाचे नसून हे स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, एमपीएससी सगळ्या घटकांसाठी हा घनाकृतीवर आधारित जो भाग आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि हे समजणं सगळ्यात महत्वाचं आहे। जर तुम्हाला चार सेमीचा असेल तर हे एवढे तुम्हाला तोंडपाठच असायला हवे, चार सेमीचा विचारला आणि शक्यतो चार चारच सेमीवर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारतात आणि हे आहे ते हे जे मुद्दे आहेत ते लिहून घ्या, पाठांतर करा त्याचं, घनाचे पृष्ठफळ सहा गुणिले बाजूचा वर्ग, घनाचं घनफळ बाजूचा घन, आता घन किती घन तयार झाले चौसष्ट, बघा चौसष्ट ठोकळे तयार होतात की नाही, चोवीस एक चोवीस चोवीस आणि अठ्ठेचाळीस, अठ्ठेचाळीस आणि आठ छप्पन, छप्पन आणि आठ चौसष्ट, असे एकूण या ठिकाणचे चौसष्ट ठोकळे तयार होतात। किती रंगवलेले आहेत न रंगवलेले, बघा कोपऱ्याचे तीन पृष्ठ रंगवलेले आठ आहेत, दोन रंगवलेले चोवीस आहेत,
एक रंगवलेला 24 आहे आणि न रंगवलेले 8 आहे. अशा प्रकारे आपण लक्षात ठेवायचं आणि याच्या पुढे आपण दिलेले सराव प्रश्न अभ्यासूया. तर मित्रांनो तुम्हाला इथे या ठिकाणी सूचना दिलेली आहे आणि सूचना काय आहे तर 4 सेमी बाजू असलेला एक घन आहे. घनाला एकाच रंगाने किंवा वेगवेगळ्या काळा निळा आणि लाल रंगाने या ठिकाणी रंगवलेला आहे परस्पर बाजूंना. तर त्याच्यावर आधारित आणि याचे 1 सेंटीमीटर बाजू असलेले घन तयार केले तर त्याच्यावर तुम्हाला पुढील प्रश्नांची उत्तर द्यायला सांगितलेली आहे. हाच घन आहे तोच आकृती मी ठेवलेली आहे. तर त्याच्या पुढे तुम्हाला पहिला प्रश्न विचारलाय की 4 सेमी बाजू असलेल्या घनाची एकूण पृष्ठफळ किती. आताच मित्रांनो तुम्हाला मी सूत्र देऊन दिले तर एकूण पृष्ठफळ बरोबर काय लिहून दिले 6 × बाजूचा वर्ग बरोबर की नाही. मग 6 × बाजू किती आहे आपली 4 आहे म्हणून 4 वर्ग करा म्हणून 6 × 4 वर्ग 16 आणि 66 हा एक पृष्ठफळ असल्यामुळं हे 4 सेमी हे एकक लागते. हे पण सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याचदा इथं पण तुम्हाला बऱ्याचदा फसवतात. तर म्हणून 96 4 सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. हे आहे आपलं 2 नंबरचं गणित. तर काय दिले आपला 1 घन सेमी आकाराचे किती ठोकळे तयार झाले. आता हा प्रश्न मी तुम्हाला अगोदर लिहून दिलेला आहे मित्रांनो. हा 4 सेमी बाजू असलेले आहे ते जर तुम्ही निरीक्षण केलात तर 4 सेमीचे एकूण 64 होतात पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर. तर बघा 1, 2, 3, 4 म्हणजे 4 × 4 = 8, 4 × 12 = 16 एका थरामध्ये किती आहे 16 आहे म्हणा 1, 2, 3, 4 चार थर आहेत एकावर म्हणजे 16 × 64 म्हणजे 64 हे आपलं उत्तर. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न दिला आपला 3 नंबरचा घनाकृती ठोकळ्यास कोपरे किती. हा प्रश्न मी सुरुवातीला तुम्हाला अगोदर पण देऊन दिला मित्रांनो. हा घनाकृती ठोकळा म्हणल्याच्या नंतर हा 1, 2, 3, 4 हे पुढच्या बाजूचे 4 कोपरे 5, 6, 7 आणि इकडच्या बाजूचा 8 असे एकूण 8 घनाकृती ठोकळ्यास कोपरे असतात. म्हणून याचे कधी कधी तुम्हाला कोपरे म्हणतील किंवा शिरोबिंदू पण म्हणतील तर त्यावेळेस आपल्याला उत्तर काय येणार आहे 8 उत्तर येईल मित्रांनो. तर बघा मित्रांनो चौथा प्रश्न आहे किती लहान ठोकळ्यांचा एकच पृष्ठभाग रंगीत आहे. याला जर पूर्ण रंगवलेला असेल तर एकच पृष्ठभाग रंगवलेली आपली किती ठोकळे आहेत हे तुम्हाला अगोदर पण मी सांगितलंय. याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 24. आता कुठले ठोकळे आहेत तर हे सगळे सोडून हे मध्यभागीचे जे 4 ठोकळे आहेत यांचाच फक्त 1 पृष्ठभाग रंगवलेला आहे. म्हणून असे एका पृष्ठावरचे 4 ते एकूण 6 पृष्ठ आहेत म्हणून 6 × 4 आणि 6 × 24 हे 24 उत्तर येते आपलं. म्हणून पर्याय क्रमांक 3. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय किती ठोकळ्यांचा 2 पृष्ठभाग रंगीत असेल. आता या छोटे छोटे जे ठोकळे आहेत याचे 2 पृष्ठभाग रंगवलेले किती ठोकळे असतील तर हे सुद्धा प्रश्न आश्चर्य असा तुम्हाला देऊन दिलेला आहे मित्रांनो. याचा आहे पर्याय क्रमांक 3. आता 2 पृष्ठभाग रंगवलेले कुठले ठोकळे आहेत तर बघा हा ठोकळा आहे इथला आणि इथला म्हणजे एकाच ठोकळ्याचे हे 2 पृष्ठभाग रंगवलेले आहेत. म्हणून हे इथं 1 म्हणजे हे 2, 2, 2, 4, 6, 7, 8 इथले 8 खालच्या बाजूचे 8 आता 8, 16, 16 आणि इकडचे 4, 20 आणि इकडच्या बाजूचे 4, 24 एकूण 24 रंगीत पृष्ठभाग आपल्याला पाहायला मिळतील. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न दिला आपला 3 पृष्ठभाग रंगीत असलेल्या ठोकळ्यांची संख्या किती. आता याच्या आकृतीवर आपण 3 पृष्ठभाग रंगवलेले याच्या अगोदर पण मी तुम्हाला लिहून दिलेला आहे 3 पृष्ठभाग रंगवलेले ठोकळे किती आहेत 8. आता 3 पृष्ठभाग रंगवलेले घेतले तर ह्या कोपऱ्यावरचा ठोकळा बघा तर इथला 1, 2, 3 म्हणजे एकाच ह्या कोपऱ्यावरचे 3 पृष्ठभाग रंगवलेले आहेत. म्हणून याला कोपरे किती आहेत घनाला आपल्या तर 8 कोपरे आहेत. म्हणून इथला 1, 2, 3, 4 5, 6, 7 आणि याच्या मागच्या बाजूचा 8 अशी एकूण 8 कोपऱ्यावर 8 ठोकळे आहेत की ज्यांचे 3 पृष्ठभाग रंगीत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर. बघा मित्रांनो पुढचा 7 नंबरचा प्रश्न आहे एकही पृष्ठभाग रंगीत नसलेला. बघा आता ह्याच्यापैकी एकही पृष्ठभाग रंगीत नसलेला तुम्हाला सांगितले मित्रांनो तर ते आहे 8 ठोकळे. ह्या पुढचे आणि याच्या आतमध्ये जे लपलेले आहेत म्हणजे याच्या आतल्या बाजू हा भरीव आहे त्यामुळे आजच्या बाजूला 8 ठोकळे असे आहेत की त्याचा एकही पृष्ठभाग रंगवलेला नाही पूर्णच्या पूर्ण ते कोरे आहे.
न रंगवलेला भाग विचारला आहे म्हणजे रंगीत नसलेले ते किती आहे तर 8 आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. बघा मित्रांनो पुढचा 8 नंबरचा प्रश्न आहे चार पृष्ठभाग रंगीत असलेल्या कपड्यांची संख्या किती. आता चार पृष्ठभाग रंगीत असलेला तर याच्यामध्ये जर आपण रंगवलेला बघितला तर आपला एकही ठोकळा दिसणार नाहीये. याच्या अगोदर पण मी हा तुम्हाला लिहून दिलेला आहे की चार पृष्ठभाग रंगवलेला एकही ठोकळा यामध्ये आपल्याला दिसणार नाहीये. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक ए शून्य ठोकळे. तर बघा मित्रांनो नवा प्रश्न आहे आपला आणि काय प्रश्न विचारला आहे दोन किंवा अधिक म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त पृष्ठभाग रंगीत असलेल्या ठोकळ्यांची संख्या किती. तर म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक मग तीन पृष्ठभाग रंगवले तरी चालतील चार पाच रंगवलेले असले तरी चालतील पण कमीत कमी दोन पृष्ठभाग रंगवलेले हवे. मग याच्या अगोदर आपण तुम्हाला लिहून पण दिलेलं आहे की या चार सेमी बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्यामध्ये दोन बाजू रंगवलेल्या अशी किती ठोकळे आहेत तर 24 ठोकळे आहेत आणि तीन बाजू रंगवलेले हे म्हणजे कोपऱ्यावरचे जे 8 ठोकळे तुम्हाला बोललो होतो ते 8 चार बाजू रंगवलेला याच्या अगोदरचा प्रश्न बघितलाय तर 0 ठोकळे आहे पाच बाजू रंगवलेला 0 आहे आणि घनाला 6 बाजू असतात 6 पृष्ठभाग असतात आणि 6 पृष्ठभाग रंगवलेला हा आपल्याला एकही ठोकळा दिसणार नाहीये. म्हणून दोन बाजू रंगवलेले 24 आणि तीन बाजू रंगवलेले 8 24 आणि 8 हे 32 होतात. म्हणून आपलं जे उत्तर आहे ते मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो घनाकृतीवर आधारित प्रश्न हे आपण या ठिकाणी 9 सर्व प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. अशा प्रकारचे तुम्ही अनेक उदाहरणं घ्या किंवा असे ठोकळे घ्या घन घ्या आकार आणि त्यावरून पुढची प्रश्न तुम्ही सोडवून जास्तीत जास्त सराव करा. आणि हा जर आपला घटक समजला तर हा मित्रांनो फक्त एनएमएस साठीच नाहीये तर इतरही सरळ सेवाच्या भरतींसाठी अत्यंत उपयुक्त असा घटक आहे. नक्की जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.